आज आपण बनवणार आहोत झटपट रवा अप्पे। हे अप्पे खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात आणि यासाठी जास्त तेलही लागत नाही। यामध्ये आपण खूप साऱ्या भाज्याही ॲड करू शकतो। हाय फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे व्लॉगस्टर प्रियामध्ये। हे अप्पे तयार करण्यासाठी आपण एका बाउलमध्ये एक कप रवा व अर्धा कप दही घेत आहोत। बॅटर तयार करण्यासाठी यात अर्धा कप पाणी टाकायचं आहे। रवा, दही आणि पाणी एकजीव करून घ्यायचे। आता हे बॅटर फर्मेंट म्हणजे थांबवण्यासाठी अर्धा तास ठेवायचे। आता आपल्याला भाज्या परतून घ्यायच्या आहे, त्यासाठी पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल टाकायचं आहे। भाज्या या लो मिडियम फ्लेमवरती परतून घ्यायच्या आहेत, मोठा गॅस करायचा नाही आहे। तेल तापल्यावर त्यामध्ये हाफ टीस्पून मोहरी टाकायची आहे, हाफ टीस्पून जिरे। जिरं चांगलं फुलल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे। इथं तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करू शकता। बारीक चिरलेला कांदा हाफ कप। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे, जास्त डार्क ब्राऊन करायचा नाही, थोडासा गोल्डन करून घ्यायचा आहे। त्यामध्ये आता चवीनुसार मीठ। हे अप्पे तयार करण्यासाठी लागणाऱ्या भाज्या ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, किंवा ज्या भाज्या घरात आहेत त्याही तुम्ही वापरून हे अप्पे तयार करू शकता। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे, त्यालाही चांगलं परतून घ्यायचं आहे। दोन टेबलस्पून गाजर हेही छान बारीक चिरून घ्यायचं आहे। वन फोर्थ टीस्पून हिंग। एक टेबलस्पून चाट मसाला, त्यामुळे अप्पे छान चटपटीत लागतात। भाज्या सगळ्या परतून झाल्यावर गॅस बंद करायचा आणि भाज्या थंड होण्यासाठी ठेवायच्या। तयार पीठ पुन्हा एकदा मिसळून घ्यायचे, त्यामध्ये आपण ज्या भाज्या परतल्या होत्या त्या मिक्स करून घ्यायच्या आहेत। फर्मेंट झाल्यामुळे पाणी शोषून घेतलं आहे, त्यामध्ये पुन्हा अर्धा कप पाणी टाकून पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। भाज्या परतत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, पण जर गरज असेल तर तुम्ही थोडं पुन्हा मीठ टाकू शकता। सगळ्यात शेवटी तुम्ही अर्धा टीस्पून बेकिंग सोडा किंवा तुम्ही इनोसुद्धा वापरू शकता टाकून मिक्स करायचं आहे। आता आपण अप्पे तयार करण्यासाठी अप्पे पात्र मीडियम फ्लेमवर गरम करून घ्यायचे। यामध्ये प्रत्येक मोल्डमध्ये थोडे तेल टाकायचं आहे व पसरून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यावर एका मोल्डमध्ये एक चमचा पीठ टाकायचं आहे। अप्पे पात्राच्या बाजूच्या मोल्डमध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी मधल्या मोल्डमध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे। आता झाकण ठेवून लो फ्लेमवर 4 ते 5 मिनिटासाठी अप्पे शिजवून घ्यायचे आहेत। 5 मिनिटानंतर अप्पे पलटी करून घ्यायचे फोकच्या साह्याने किंवा चमचाही तुम्ही वापरू शकता। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे तेलाचाही वापर करू शकता। पुन्हा 4 ते 5 मिनिटासाठी झाकण ठेवून अप्पे शिजवून घ्यायचे आहेत। अप्पे परफेक्ट शिजले आहेत आणि छान कलरही आला आहे, त्यांना डिशमध्ये काढून घेऊयात। हे अप्पे लहान मुलांना खूप आवडतात आणि खूप झटपट तयार होतात। खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा।
अप्पे सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर तुम्ही सर्व करू शकता. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवा. थँक्स फॉर वॉचिंग.